पाणी प्रश्न हा चंद्रपूर शहराचा म्हणजे महानगर शहर असल्यावर मोठा भयानक प्रश्न आहे. औद्योगिक आणि वनसंपत्तीने युक्त असलेला हा जिल्हा आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण, या ठिकाणी पाणी पुरवठा होणारा मुख्य स्त्रोत या चंद्रपूर शहराचं इरई नदी आहे. आणि इरई ही नदी उगमापासून ताडोबा अभयारण्यानं आहे त्याच्या मागच्या भागातून हिचा उगम आहे. 24 किलोमीटरच्या परिसरात परिसर पूर्ण या नदीने घेतला आहे, म्हणजे उगमापासून तर जिथे वर्धा नदीला मिळते बल्लारपूरजवळच्या अडस्तीला तितका आहे. परंतु वेस्टर्न कोलफील्ड लिमिटच्या कोळसाखाली आणि औद्योगिकीकरणामुळे ही जीवनदायी असलेली चंद्रपूर शहराला जीवनदायी असलेली इरई नदी आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली. मी मागील 50 वर्षापासून या परिसरामध्ये इरई नदीचं चित्र बघत आहो की यापूर्वी इरई नदी कधी कोरडी पडलेली नव्हती, परंतु गेल्या 2-4 वर्षापासून इरई नदी ही कोरडी पडलेली आहे. नदीची पाण्याची वॉटर लेवल कमी झाली, तसेच गावातील विहिरीची सुद्धा वॉटर लेवल कमी होऊन विहिरी पूर्णतः कोरड्या झालेल्या आहे. त्यामुळे या परिसरातील गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पूर्वी नदी स्वच्छ असायची, नदीमध्ये रेती वाळू सगळे राहून नदी कधी स्वच्छ आणि सुंदर दिसायची, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून या ठिकाणी WCLचा प्रकल्प उभा झाला तेव्हापासून ओवर WCLची ओव्हरबर्डनची माती नदी किनाऱ्या इरई नदीच्या किनाऱ्यावर टाकून इरई नदीचं पात्र हे अरुंद होत चाललं. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जेव्हा नदीचं पाणी फैलल्या जात होतं ते पाणी न फैलता ते रिव्हर्स बॅकवॉटर होऊन आज पावसाळ्यामध्ये नदीचं पुराचं पाणी हे गावामध्ये शिरून गावालासुद्धा पुराचा वेढा होत आहे. त्याच्यामुळे मनुष्यहानी, जीवितहानी, आर्थिक हानीसुद्धा होत आहे. चंद्रपूर शहराला रोजच्या पाण्याची गरज जशी 50 दशलक्ष लिटर प्रतिदिन आहे, इरई धरणावर म्हणजे या नदीवर एक मोठं धरण बनलं आहे आणि आशिया खंडातलं सर्वात मोठं महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र या धरणावर चालतो. या धरणाचा पाणीसाठा जवळजवळ 250 घनमीटर आहे, परंतु नदी उगमस्थानापासूनच नष्ट होत चालली आहे. वेस्टर्न कोलफील्डच्या पुन्हा खाणी नदीच्या उगमाजवळ आलेल्या आहेत आणि नदीचा जो शेवट आहे त्या ठिकाणी सुद्धा वेस्टर्न कोलफील्डच्या 2 ओपन कास्ट ज्याला म्हणतात खुल्या कोळसाखाणी या झाल्यात, त्यामुळे ती नदी पूर्णपणे त्या खाणींमध्ये उतरली. शहराची जी पाण्याची निकड आहे सध्या तर 35 दशलक्ष लिटर रोजचं पाणी शहराला येऊन राहिलं, परंतु उन्हाळ्यात आता औष्णिक वीज केंद्राची निर्मिती, वीज केंद्रासाठी वीज निर्मितीला पाणी भरपूर लागतं आणि धरणाचा दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत चालला आणि आता शहराची लोकसंख्या ज्यावेळेस सुरुवातीला शहर होतं 50,000 लोकसंख्येचं होतं, 64 साली या इरई नदीवर पाणी पुरवठा योजना होती, ती मोठी होत धरण झालं, महानगर झालंय, जवळजवळ 4.5 लाख लोकसंख्या झालेली आहे. उन्हाळ्यात संच बंद करावं लागतं वीज निर्मिती केंद्राचे. या सगळ्या गोष्टी अशा आल्या की औद्योगिकरण असावं, विकास असावा, परंतु त्याचबरोबर जे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र आहे, जे सोर्सेस आहेत ते नष्ट होऊन राहिले आणि एकमेव सोर्स चंद्रपूरची जीवनदायी नदीला म्हणतात, तिला एक उपनदी शहरातली झरपट मिळते ती तर पूर्ण गटारच झाली आहे आणि ती झाल्यामुळे या नदीचं पाणी जे आहे आणि चंद्रपूरचं पूर्ण गटारीचं पाणी सिवेज वॉटर जेवढं आहे ते पूर्ण या नदीमध्ये येऊन मिळतं, त्याच्यामुळे पाणी प्रदूषित होऊन राहिलं. या नदीमध्ये पूर्वी विविध प्रकारचे माशांचे जेवढे प्रकार होते आणि मच्छीमारांचे जे उद्योग होता तो सगळा नष्ट होत चाललेला आहे. नदीच्या जवळपासचे सर्व गावं पाण्यापासून वंचित होत चालले. माझं नाव मल्हार राजेश डोंगरे आहे आणि भिवापूर मातानगर चौकमध्ये मी राहते. आम्ही इथं 40 वर्षापासून राहत आहोत. अगोदर कसं नळाला पाणी येत होतं, पण आता बिलकुल नळाला पाणी येत नाही, 1-2 दिवसाच्या आड येते पाण्याचे, म्हणजे पाणी पण असं गडूड गडूड येते. बोरिंग पूर्ण सुकून राहिले आहे आणि पाणी खूप खराब हल्ली आहे. सगळं वरणाचं पाणी काही असलं तरी खूप समस्या आहे. यहाँ पर मैं करीब हर साल बाढ़ आती है और उस बाढ़ की वजह से कम 150 से 200 परिवार
इफेक्ट होते हैं। आज से 10 साल पहले 10 फुट 15 फुट जमीन में पानी लगता था, लेकिन आज 50 फुट 60 फुट खोदने के बाद में भी बोरिंग में पानी नहीं लगता, पानी का लेवल एकदम नीचा चला गया है। नदी के किनारे रहने के बावजूद यहाँ के लोगों को पानी की समस्याओं से जूझना पड़ता है। ज्या पद्धतीने उद्योग मोठे करायच्या मागे लागले त्याचप्रमाणे या उद्योगांकडनं या नदीचं संवर्धन होणं सुद्धा काळाची गरज आहे। गेल्या 20 वर्षापासून आम्ही या नदीच्या म्हणजे इरई बचाव आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं। त्या आंदोलनाचा बराचसा प्रतिसाद मिळाला। मध्यंतरी काळात शासनाने तिचं खोलीकरण केलं। आता ह्या ओव्हरबर्डन म्हणजे वेस्टर्न कोलफील्डची जी माती आली आहे ती जवळजवळ 5 मीटर खोल तिचा थर आहे मातीचा, बाजूनी जवळजवळ 10 मीटर एका बाजूनी 10 मीटर दुसऱ्या बाजूनी असा आहे मातीचा थर, झाल्यामुळे ती उथळ झाली आहे वेस्टर्न कोलफील्डच्या खाणींमुळे। त्यानंतर औष्णिक वीज केंद्राची राख, दूषित पाणी, वेस्टर्न कोलफील्डचं पाणी, त्यानंतर एक चंद्रपूरची MIDC तिथल्या औद्योगिक सगळ्या कारखान्यांचं सांडपाणी या नदीला मिळतं आहे। जे काही आता पाणी उपलब्ध होतं आहे म्हणजे जवळजवळ 40-35% मूळ प्रवाह त्या नदीचा आता शिल्लक राहिलेला आहे, आणि तो 35% प्रवाही जवळजवळ बऱ्याच ठिकाणी 50-60% दूषित पाणी त्या नदीचं झालं आहे, म्हणजे पिण्यास अयोग्य झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी तक्रारी झाल्या, प्रदूषण नियंत्रण मंडळापासून ते वरिष्ठ राजकीय नेत्यांपर्यंत झाल्या, परंतु अजूनही कोणीही गांभीर्याने या नदीचा प्रश्न घेत नाही आहे।